नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या ठिकाणी ज्या नवरात्रामध्ये त्याचबरोबर पितृपक्षामध्ये कोणत्या फळाला चांगल्या पद्धतीमध्ये मागणी असते तर निश्चितच आज मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डांगर शेतीचा आपण या ठिकाणी आज पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर डांगर शेतीला जमीन कशी असावी, त्याचबरोबर येणारी रोगराई कोणती असेल, त्याचबरोबर येणाऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने राहील, आपल्याला खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल, लागवड कशा पद्धतीने करता येईल, त्यासाठीचा आजचा हा खास व्हिडिओ आपण आज डांगर शेती या संदर्भातला आहे। तर निश्चितच आपण ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागणार आहे। आणि हा मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर नसेल केलं तर निश्चितच करून ठेवा, कारण अजून भरपूर व्हिडिओ आपले येणार आहे। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा तुम्हाला पाठवायचं आहे। त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सुचवायचं असेल, काही कमेंट द्यायची असेल, काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर निश्चितच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता। मित्रांनो, या ठिकाणी डांगर व्यवस्थापन करताना या ठिकाणी आपल्याला जमीन ही मुरमाड खडकाळ त्याचबरोबर ब्लॅक सॉईल सुद्धा थोडीशी काही प्रमाणात चालेल, पण शक्यतो चांगली जमीन ही आपल्याला मुरमाड किंवा आपण डोंगरमाळ म्हणतो त्याला अशा पद्धतीची जमीन ही चांगली त्याला फायदेशीर राहणारी आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा खत व्यवस्थापन असेल, जमीन पहिला भाग बघितला आपण जमीन, त्याच्यानंतर बघतोय खत व्यवस्थापन। तर या डांगर पिकाला खत व्यवस्थापन करताना ज्या लागणाऱ्या एनपीकेयुक्त ग्रेड असतील त्याच्यामध्ये 10:26:26 आहे, त्याचबरोबर न्यूट्रिशनमध्ये जे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणारा जे कॉम्बो किट असेल त्याच्यामध्ये मॅग्नेशियम, फेरस, झिंक, मॅग्नेज, बोरॉन यांचा वापर करता येईल। त्याचबरोबर या ठिकाणी सल्फरचा सुद्धा आहे, सिलिकॉन आहे, निंबोळी पेंटचा या ठिकाणी वापर करून आपल्याला आपलं जे डांगर शेती आहे ही चांगल्या पद्धतीने करता येणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण मल्चिंगचा सुद्धा वापर करू शकतो किंवा बेड सिस्टमचा वापर करून ड्रिपच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आपली डांगर शेती ही चांगल्या पद्धतीने करणार आहोत। डांगर शेती करताना जे साधारणपणे बियाणांचा वापर या ठिकाणी आपण करायचा, या ठिकाणी बियाणं पॅकेट 5 ते 6 पॅकेट या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे। मित्रांनो, याची लागवड करताना साधारणपणे आपल्याला एका बियामधलं अंतर साधारणपणे 3 ते 3.5 फुटाचं आपल्याला ठेवायचं आहे की जेणेकरून वेलवर्गीय असल्यामुळे हे भरपूर प्रमाणात पांगणार आहे। त्याचबरोबर बेड टू बेडमधलं अंतर साधारणपणे 4.5-5 फुटाचं किंवा 6 फुटाचं सुद्धा आपण या चांगल्या पद्धतीमध्ये ठेवू शकतो की वेलवर्गीय पीक असल्यामुळे हे भरपूर शेतात पांगत आहे। साधारणपणे 6 फुट या ठिकाणी अंतर गृहित धरूया, त्याचबरोबर 3 फुटापर्यंत या बियाची लागवड करायची आहे। मित्रांनो, लागवड व्यवस्थापन केल्यानंतर या ठिकाणी जे आळवणी व्यवस्थापन असेल ते आळवणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला जे मररोग होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण सर्वात प्रथम या ठिकाणी आरेवा त्याचबरोबर 22 टींचा या ठिकाणी ऍप्लिकेशन करून आपण आपल्या पिकांना वाचवणार आहोत। त्याचबरोबर जे एनपीकेयुक्त फर्टिलायझर ग्रेड आहेत, वॉटर सोल्युबल आहेत, ते आपण सुरुवातीपासूनच या ठिकाणी ऍप्लिकेशन करणार आहोत। वाढीच्या अवस्थेमध्ये 19:19 असेल, त्याच्यानंतर 12:61 आहे, 13:40:13 आहे, 13:45 आहे, 52:34 आहे, ह्या ज्या न्यूट्रिशनयुक्त ज्या ग्रेड आहेत ह्यांचा आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी वापर करणार आहोत। त्याच्यानंतर मित्रांनो, येणाऱ्या वाढीच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला कीटकनाशकांचा त्याचबरोबर आळीचा प्रादुर्भाव राहील, तर या ठिकाणी जे पांढरी माशी मवाळ तुडे असेल ते या ठिकाणी आपण लांसन गोड आहे, त्याचबरोबर धानुका कंपनीचा मार्कर आहे, क्लोरोसायपर आहे, प्रोपेनोसायपर आहे, ह्या केमिकलयुक्त इन्सेक्टिसाईडचा म्हणजे कीटकनाशकांच्या या ठिकाणी वापर करून आपण आपल्या पिकातील जे रसशोषक किडे असतील त्याच्यातील पांढरी माशी असेल, मावा असेल, तुळतुळा असेल यांना आटोक्यात आणण्यासाठी या ठिकाणी आपण स्प्रे करणार आहोत। त्याचबरोबर या पिकाला येणाऱ्या बुरशी रोगांपासून या ठिकाणी सुरुवातीला येणाऱ्या ज्या करप्यांचा प्रकार असेल ते येणाऱ्या सुरुवातीला जो करपा आहे सुरुवातीचा करपा अर्ली ब्लाइट आपण त्याला म्हणतो, या ठिकाणी त्याला जीएम जटव्यू असेल, रेडोमिलचा स्प्रे असेल, कॅबरेटॉपचा स्प्रे आहे, आवांसर आहे, भरपूर मॉलिक्युल आहे मित्रांनो या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आपण वापरू शकतो आणि आपण या पिकाला चांगल्या पद्धतीमध्ये कंट्रोल करू शकतो। त्याचबरोबर येणाऱ्या फळाला जे साधारणपणे डांगर भोपळा ही तुमची फुलांच्या अवस्थेत असेल, दिसायला लागला असेल, त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ह्या पिकाला फळमाशीचा हा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव राहतो, तर अशा ठिकाणी आपल्याला फळमाशीचे ट्रॅप या ठिकाणी लावणं बंधनकारक राहील। या ठिकाणी फळमाशीचे ट्रॅप लावणं आपण आपल्या पिकांना वाचवायचं आहे, नाहीतर
फळमाशीने टोच मारल्यानंतर हे फळ या ठिकाणचं बाद झालेलं दिसून येतं किंवा त्यामध्ये आळही पण झालेलं दिसून येते. तर शक्यतो या ठिकाणी आपल्याला फळमाशीचे ट्रॅप लावून आपण आपल्या डांगर भोपळ्याला या ठिकाणी वाचवायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी साधारणपणे फुगवण्याची अवस्था असेल तर या ठिकाणी आपण 0.050 आहे, पोटॅशियम सोनेट आहे, 13.045 आहे, या ग्रेडचा वापर कर आपण आपल्या मालाला चांगल्या पद्धतीमध्ये फुगवण्यासाठी, वजन येण्यासाठी, शायनिंग चकाकी राहण्यासाठी सुद्धा मदत करणार आहोत. त्याचबरोबर हे जे डांगर भोपळा आहे हे साठवणीचं सुद्धा पीक आहे मित्रांनो. जर आपण आज काढून ठेवलं, आज आपल्या शेतातून काढून हाई असंच जर आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आपल्या एखाद्या खोलीमध्ये सुद्धा ठेवू शकतो की जेणेकरून ते आपल्या कांदा पिकासारखं स्टोरेज रूमला सुद्धा राहत आहे. त्यामुळे मित्रांनो हाई शेतीसुद्धा आपल्या डांगर शेतीसुद्धा फायद्याची ठरणारी आहे. आणि येणाऱ्या नवरात्रीच्या काळामध्ये, त्याचबरोबर येणाऱ्या पितृपक्षामध्ये या डांगर भोपळ्याला चांगली मागणी असते. आणि निश्चितच या दिवसांमध्ये या आपल्या डांगर शेतीला, या डांगर भोपळ्याला आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये उत्पन्न मिळेल आणि आपला शेतकरी राजा समाधानी राहील, त्यासाठीचा आजचा हा खास व्हिडिओ आपण बनवलेला आहे. निश्चितच मित्रांनो अशा पद्धतीने व्हिडिओ आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच तो तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.